नमस्कार, मी तेजराज डीके, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण जळगावमधील घटना पाहणार आहोत. आता जळगावमध्ये एक रावेर नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्येच एक एनपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे. आणि त्या गावामध्ये अफजल शेख हा 27 वर्षांचा तरुण त्याच्या परिवारासोबत राहत असतो. घरची शेती करत असतो, सोबत मशीनची खरेदी करत असतो, गुरांच्या बाजारातून त्याची विक्रीसुद्धा करत असतो. त्याच्यातून त्याला भरपूर नफा हा मिळत असतो. मग त्याच गावामध्ये एक विवाहित महिलासुद्धा राहत असते, जिचं की वय असतं 37, आणि तिचं नाव असतं बुधीबाई भिल्ल. मग आता हा अफजल शेख हा त्याच गावात राहत असल्यामुळे त्याची नजर एक दिवशी त्या बुधीबाईवर पडते. तिच्यावर नजर पडल्यानंतर त्याला ती बुधीबाई इतकी आवडते की तो तिच्यावर भाळायला जातो. तिच्यावर एवढा भाळतो, तिच्याकडे एवढा आकर्षित होतो की त्याला असं वाटतं की अरे ह्या महिलेला काही करून हिच्यावर आपण प्रेमाचं जाळ टाकायचं आणि हिला आपल्या नादाला लावून घ्यायचं. कारण तिच्यावर इतका तो वेडापिसा झालेला असतो की त्याला अक्षरशः जेवतानासुद्धा ती आठवत असते, झोपताना त्याचा चेहरा त्याच्यासमोर दिसत असतो, त्याला काय करावं काय नाही हे सुचत नसतं. ज्या ठिकाणी ती जात असते त्या ठिकाणी तोसुद्धा जात असतो. आणि तिला आपल्याकडं कसं तिचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करायचं ते पाहत असतो. मग तिचंसुद्धा लक्ष याच्याकडे येतं. मग तिला वाटतं की अरे हा गावातला अफजल आपल्या मागापुढे एवढं का करतो आहे, लगेच तिच्यासुद्धा लक्ष देतं. आणि ती एका दिवशी त्याला हसते, म्हणजे त्याला त्याच्या घोडदौडीमध्ये यश येतं. ती त्याला एका दिवशी हसते, मग त्याला वाटतं की चला आता ही आपल्याला हसलेली आहे, म्हणजेच याचा अर्थ ही आपल्याला फसलेली आहे. मग आता काही दिवस गेल्यानंतर त्याच गावामध्ये आणखीन एक विनोद नावाचा तरुण राहत असतो. तोसुद्धा त्या बुधीबाईच्या मागं एवढा वेळापिसा झालेला असतो की त्यालासुद्धा ती बुधीबाई आवडत असते, त्याला पाहिजे असते. तोसुद्धा तिच्यावर प्रेमाचं जाळं टाकायचा प्रयत्न करत असतो. आता ही गोष्टसुद्धा त्या बुधीबाईच्या लगेच लक्षात येते. तिला असं वाटतं की अरे गावातीलच एक नाही तर दोन दोन तरुण आपल्या पाठीमागे लागलेले आहेत, म्हणजे आपल्यात नक्कीच काहीतरी आहे. आपल्यात आपण एवढं म्हणजे आकर्षित असेल किंवा दिसायला खूपच सुंदर आहे आपण. कारण ती बुधीबाईसुद्धा उंचीपुरी असते, बांधेसुद्धा असते, दिसायला सुंदर असते, म्हणून तिच्याकडं पहिल्यांदा जर कोणीही पाहिलं तर तो तिला भाळेल अशी ती दिसत असते. आणि ती म्हणजे तिला एवढं स्वतःबद्दल कौतुक वाटत असतं की ती आता फुल फर्मात आलेली असते. मग आता याला हसल्यानंतर याच्याबरोबर तिचं प्रेम प्रकरण चालू झालेलं असतं. सोबत त्या तरुणाबरोबर, त्या विनोदबरोबर सुद्धा तिचं प्रेम प्रकरण सुरू झालेलं असतं. मग आता ज्यावेळेस तिचा नवरा घरी असेल त्यावेळेस ती त्यांना ओळखसुद्धा देत नसते. आणि नवऱ्याच्या पाठीमागं ज्यावेळेस नवरा घरी नसेल त्याच्या गैरहजेरीमध्ये ती काय करते तर एक दिवस ह्याला बोलवत असते, ह्याला भेटायला वेळ देत असते, दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला वेळ देत असते. मग दोघांनाही जाऊन भेटत असते, त्यांच्याबरोबर गप्पा मारणे, आचकट विचकट बोलणे, थट्टा मस्करी करणे असं तिचं काम सुरू झालेलं असतं. आणि ज्यावेळेस आता ह्या अफजलला ती भेटत असते त्यावेळेस त्या अफजलबरोबर एवढी चेष्टा मस्करी करत असते. तो अफजलसुद्धा तिच्यावर भरभरून पैसे खर्च करत असतो, तिला मिठाई खायला नेत असतो, पाणपुरी नेत असतो, हॉटेलमध्ये तिला नेत असतो आणि तिच्याबरोबर प्रेमाचे चाळी करत असतो. मग तिला असं वाटतं की अरे आपल्या नवऱ्यापेक्षा हा अफजल खूपच चांगला आहे, कारण आपल्या नवऱ्याने आजपर्यंत आपल्यावर एवढं कधी लक्ष दिलेलं नाही जेवढा की हा अफजल आपल्यावर लक्ष देतो आहे. म्हणून काय पाहिजे काय नको सर्व आपल्याला देत असतो, पैसे खर्चायला देत असतो. म्हणून त्या अफजलकडे एवढी आकर्षित होते की आता त्यांच्यामध्ये राजरोस म्हणे प्रेमसंबंध सुरू होतात. मग एकमेकाची एकमेकाला ह्यांना सवय लागते, ही एकमेकाबरोबर प्रेम करायची यांना एवढी चटक लागते की आता ही जी गोष्ट आहे ही आता लपून राहणारी नसते. कुठून तरी त्या तिच्या नवरा जो आहे त्या बुधीबाईचा, जसं की नाव असतं अर्जुन नरसिंग भिल, त्याच्या कानावर जाते, त्याला भनक लागते ह्या सर्व गोष्टींची. मग त्याला असं वाटतं की अरे गावातलाच अफजल शेख जो आहे तो आपल्या पत्नीच्या पाठीमागं आहे किंवा त्याचं आपल्या वर पत्नीबरोबर काहीतरी प्रेमसंबंधाची चाळी चालू आहेत. मग तो त्याला भेटायच्या विचारातच असतो की लगेच त्याच दरम्यान त्याच्या कानावर आणखीन एक खबर येते की आणखीन एक गावातला दुसरा तरुण याच्याबरोबरसुद्धा आपल्या पत्नीचे प्रेम प्रकरण सुरू आहे. म्हणून मग तर त्याची तळपायची आग एवढी मस्त कला जाते की त्याला असं वाटतं की माझ्या पाठीमागं माझ्या पत्नीने हे काय मांडून ठेवलेलं आहे. एक म्हणतात दोन दोन तरुणाबरोबरचे प्रेम प्रकरण चालू आहेत. मग तो एवढा चिडतो की सरळ आता त्या अफजल शेखची भेट घेतो आणि त्याला म्हणतो की हे बघ तुझे रिकामे धंदे बंद कर, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, तुझ्या घराकडे लक्ष दे, माझ्या बायकोच्या पाठीमागे मागे पुढे करू नकोस आणि तिला त्रास देऊ नकोस, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. आणि सोबतच आता त्या
दुसऱ्या प्रियकराला सुद्धा त्याची इच्छा असते भेटायची, पण तो सरळ आता त्याला न भेटता सरळ त्या बुद्धिबाईला म्हणतो की हे बघ म्हणतो, आता तुझं तर मी सर्व प्रेम प्रकरण पकडलेलं आहे, पण तुला मी काय म्हणणार नाही, कारण चल ठीक आहे तुझी पहिल्यांदा चुकी झालेली आहे ना, मी माफ करतो, पण तुम्हाला सहकार्य करायचं, मी म्हणाल त्या गोष्टी सहकार्य करायचं असते, मग ते काय सहकार्य करायचं आहे? तर तो तिला म्हणतो की हे बघ तू एक काम कर, त्या अफजलखानला फोन कर, त्याला आपल्या घरी, नाही घरी नको म्हणतो, घरी त्या दुसऱ्याला बोलून घे म्हणतो, दुसरा जो प्रिय करायचा तो विनोद, त्याला फोन करून आपल्या घरी बोलून घे ना, त्या अफजलखानला निंबोजी शिवार आहे त्या शिवारातली जी शेती आहे तिथं बोलवून घे. मग ती त्याला म्हणते, त्याला बोलून घेऊन तुम्ही काय करणार आहेत? काही नाही, त्यांना पहिलं समजून सांगितलं त्या अफजलखानला, दुसऱ्याला तर नाही सांगितलं, आणखीन त्यालाही समजून सांगतो व्यवस्थित आणि ह्यालाही समजून सांगतो, म्हणजे ते तुझा नाच सोडेल, तू तर तयार आहेस ना त्यांचा नाच सोडायला? ती म्हणते हो मी तर तयार आहे त्यांचा नाच सोडायला, माझं काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे, त्यांनाही सांगतो, पण बघा त्याच्या मनामध्ये काय चाललेलं असतं की आता त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस अफजलला समजलेलं असतं त्यावेळेस, आता तो अफजल त्याच्यापाशी आलेला असतो, त्यांनी त्याला समजवलेलं असतं, पण हा एवढा चिडलेला असतो की त्याचं चिडलेलं पाहून किंवा त्याचा पारा चढलेला पाहून त्या अफजलने त्याला काही बोललं नसतो, तिथून गप निघून गेलेला असतो. पण नंतर ह्याला वाटतं की चला हा समजून गेलेला असेल, याने आता हा म्हणजे माझ्या बायकोचा नाच सोडेल, माझी बायको तर ह्याचा नाच सोडणारच आहे, मला तर तिने वचन दिलेलं आहे. पण ह्यांनी एकमेकाचा नाद सोडलेला नसतो, ह्यांचं फोनवर बोलणं चालू असतं, भेटणं चालू असतं, नाही ते नाटकं सुरू असतात, परत त्याच्या कानावर ह्या गोष्टी आलेल्या असतात, त्यांनी पाहिलेलं सुद्धा असतं. म्हणून त्याला असं वाटतं की ह्यांना समजवून उपयोग नाही, तर यांचा आता कायमचा बंदोबस्त केला पाहिजे, म्हणजे यांचा काटाच काढला पाहिजे, असं त्यांनी विचार केलेला असतो. म्हणूनच त्या बुद्धीबाईला त्यांनी स्वतःसोबत घेतलेला असतं आणि तिला म्हटलेला असतो की त्यांना एकाला आपल्या घरी बोलून एकाला त्या शिवारात बोलून घे म्हणून. तसं त्यांनी लगेच त्या अफजलला फोन केलेला असतो, त्या अफजलला म्हटलेले असते तू एक काम कर, तू निंबोज जे शिवार आहे तिथलं जी शेती आहे तिथं ये, मी तुला भेटणार आहे आज. तोही खुश होतो, ठीक आहे म्हणतो. ज्यावेळेस त्या दुसऱ्या प्रियकराला फोन करते तर तो म्हणतो की मी आज गावात नाही तर मी गावाच्या बाहेर गेलो, म्हणजे दुसऱ्या गावाकडे गेलो आहे काही कामानिमित्त, नंतर भेटेन मी तुला. ते ठीक आहे म्हणते. मग आता हा तर तिला भेटण्यासाठी तयार झालेला आहे हा अफजल शेख. मग आता तो त्या शिवारच्या त्या शेतामध्ये येतो आणि तिथं पहिलाच दबा धरून तो अर्जुन भिल बसलेला असतो, त्या बुद्धीबाईचा नवरा. हातामध्ये त्याच्या लाकडी दांडका असतो आणि ज्यावेळेस तो त्याच्या मोटरसायकलवर, तो जो अफजल शेख आहे तो घरी सांगतो की मी बाहेर चाललो आहे म्हणून. मग आता घरच्यांना तर सांगितलं की बाहेर चाललो आहे औषधं घेऊन येतो, येता येता त्या शिवारातून येणार आहे म्हणून, असं सर्व त्यांनी सांगितलेलं असतं. मग आता तो तर बाहेर पडलेला आहे त्या शिवारात गेलेला आहे त्या शेतात. मग तिथं गेल्यानंतर आता इकडं तिकडं पाहत होतो तर ती बुद्धीबाई त्याला काही दिसत नाही, पण त्याच्या समोर अचानकच तिचा नवरा येऊन उभा राहतो, तो अर्जुन भिल. तेव्हाच थोड्यावर चपकून जात होतो अफजल शेख, त्याला असं वाटतं की अरे बुद्धीबाईने तर आपल्याला भेटायला बोलवलं, हा तिचा नवरा कुठून उगवला इथं? मग आता तिचा नवरा त्याला म्हणतो की हे बघ मी तुला पहिल्यांदा एक दोन वेळा समजून सांगितलं आहे ना की तू माझ्या बायकोचा नाच सोड म्हणून, तरी तू नाद नाही सोडलेला, तिने फोन केला म्हणजे तू भेटायला येणार का लगेच तिला. मग आता हा सुद्धा गाडीवरून उतरतो, मग हा सुद्धा त्याला काहीतरी वेडावाकडं बोलतो, तो याला वेडावाकडं बोलतो, यांच्यामध्ये आता शाब्दिक चकमक व्हायला सुरू होते, यांच्यामध्ये बाचाबाची व्हायला सुरू होते, मग धरापकड सुरू होते. त्याच ह्याच्यामध्ये त्या अर्जुन भिलला एवढा राग आलेला असतो की तो सरळ हातातलं दांडकं त्याच्या डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला एवढा जोरात मारतो फटका की त्या एका फटक्यामध्येच तो खाली पडतो, परत दगड उचलून त्या डोक्यात घालतो, मग तर त्याचा तिथं जीव जातो, तो अर्जुन भिल तिथून लगेच पसार होतो. आता हा अफजल शेख तर घरातून सकाळी निघालेला आहे त्याच्या घरच्यांना सांगून की मी जरा बाहेर जाऊन येतो, येता येता त्या निबस शिवारातून सुद्धा मी येणार आहे म्हणून, त्याच्या घरची ठीक आहे म्हटलेलं असतं, पण आता 4-5 वाजलेले आहेत तरीही तो घरी आलेला नसतो. मग आता त्याच्या वडिलांना खूप काळजी लागलेली असते म्हणून ते काय करतात तर त्याच्या मोबाईलवर फोन करतात, पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत असतो. मग ते लगेच त्याच्या भावाला फोन करतात, म्हणजे त्यांच्या दुसऱ्या 2 नंबरच्या मुलाला फोन करतात, म्हणतात की हे बघ आपला अफजल तर आणखीन काही घरी नाही आलेला, तो सकाळीच घरच्या बाहेर गेलेला आहे, पण येताना म्हटला होता त्या निंब शिवारातून येणार आहे म्हणून, तू जाऊन बघ तर काय झालेलं आहे काय नाही, तो त्या शिवारात आलं तर का घरी आतापर्यंत का नाही आलेला, आता 5-6 वाजायचा टाईम झालेला आहे. तोही ठीक आहे म्हणतो. मग आता तो त्याला हुडकत हुडकत त्याला शोधत शोधत त्या शेताकडे जातो, त्या शिवाराकडे जातो, आणि तिकडे जाऊन पाहतो तर तिथं त्याची गाडी, म्हणजे तो तर खाली पडलेला आणि त्याच्या अंगावर त्याची गाडीसुद्धा पडलेली असते. मग त्याला वाटतं अरे काय पडला असेल, चेकर येऊन पडला असेल, नाही गाडी स्लिप झाली असेल, ॲक्सिडेंट झाला असेल म्हणून पडला असेल, म्हणून तो जवळ जाऊन ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आता गाडी तर उचलून तो बाजूला ठेवतो आणि त्याला जवळ जाऊन उठवतो, उठ म्हणतो तरी तो उठत नाही, मागच्या बाजूला ज्यावेळेस त्याच्या डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला बघतो तर ते डोक्याला बरीच मोठी जखम झालेली असते, त्याच्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्तसुद्धा वाहून गेलेलं असतं. लगेच त्याच्या भावाच्या लक्षात येतं की अरे ह्याचं नक्कीच घातपात झालेला आहे, कुणीतरी तर मारून टाकलेला आहे. मग तो लगेच ताबडतोब त्याच्या नातेवाईकाला फोन करतो,
जो की चिकन विक्रेता असतो त्याचं नाव असतं फिरोज खान मोहम्मद खान। त्याला फोन केल्यानंतर आता ही जी खबर आहे ही पूर्ण त्या गावामध्ये पसरत त्यांच्या नातेवाईकामध्ये पसरते। मग त्याचे नातेवाईक सर्वजण त्या घटनास्थळी येतात, बघतात तर हा म्हणजे खरंच मरून पडलेला आहे, त्याच्या डोक्यात जबर मारहाण झालेली आहे, तिथून बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेलेलं आहे। मग आता हे लोक तिथली जी निंबोरा पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीला फोन करून कळवतात। आता फोन केल्यानंतर पोलीससुद्धा घटनास्थळी ताबडतोब येतात आणि तिथं आल्यानंतर आता पोलीस ज्यावेळेस त्या मृतदेहाचा पंचनामा करतात तर त्यांच्याही लक्षात येतं की याच्या डोक्यात मारलेला आहे, त्याच्यामुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे। मग आता ते काय करतात, त्याची जी बॉडी आहे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी म्हणून तिथल्या शासकीय रुग्णालयात पाठवून देतात। मग आता पोलीस त्यांच्या तपासाला सुरू करतात, पहिल्यांदा गावात जातात। आता गावात गेल्यानंतर तिथं गावकऱ्यांकडं चौकशी करायला सुरू करतात, शेजारपाजारांकडं चौकशी करतात। मग आता तिथून लगेच त्यांना कळतं की हा जो अफजल शेख आहे ह्याचे गावातल्याच बुद्धीबाई भिल या विवाहित महिलेबरोबर ह्याचे प्रेम संबंध होते। मग आता ते विचारतात की बुद्धीबाई भिल राहायला कुठं आहे, लगेच लोक तिथं तिचं घर दाखवतात। पोलीस तिच्या घरी जातात तर घराला लॉक असतं, दाराला लॉक लावलेलं असतं। मग शेजाऱ्यांकडे विचारतात, ते म्हणतात सकाळपर्यंतच होते पण दुपारी घरातून ते गायब झालेले आहेत। लगेच पोलिसांना संशय येतो की नक्कीच यांनीच त्याला मारलेला आहे, मगच हे तिथं मारल्यानंतरच पसार झाले असेल। मग ते विचारतात हे कुठले आहेत, कुठून आले होते, यांचं गाव कुठलं आहे काय। मग लोक सांगतात की हे मध्य प्रदेश आहेत, मध्य प्रदेशमध्ये जो काय आदिवासी पाडा असतो तिथले हे रहिवासी आहेत, तिथून इथं कामानिमित्त म्हणून आले होते। मग आता पोलीस त्यांचा मोबाईल नंबर मिळवतात, मग आता त्यांचा मोबाईल त्यांचं म्हणजे लोकेशन ट्रेस करायला टाकतात। मग त्यांचं पोलिसांचं एक पथक साध्या वेशामध्ये मध्य प्रदेशला पाठवतात। तिकडं पाठवल्यानंतर आता ते जे लोक आहेत साध्या वेशातील पोलीस ते तिकडच्या आदिवासी पाड्यात जातात। मग आता तिथं बुऱ्हाणपूर नावाचा जिल्हा आहे, तालुका नेपानगर आहे आणि माफी पालिया नावाचं पाडा आहे तिथं आदिवासी पाडा, तिथं हे दोघं लपून बसलेले असतात त्या मध्य प्रदेशमध्ये। मग पोलीस त्यांना तिथून ताब्यात घेतात। आता ताब्यात घेतल्यानंतर त्यांना लगेच इकडं आणतात निंबोरा पोलीस चौकीला, मग त्यांच्याकडे विचारपूस करायला सुरू करतात। मग आता त्या अर्जुन भिलची जी पत्नी आहे बुद्धीबाई तिच्याकडे चौकशी करतात, ती म्हणते हो साहेब त्याला माझ्या नवऱ्यानेच मारून टाकलेलं आहे, माझ्या नवऱ्याला मी याच्यामध्ये थोडीशी मदतसुद्धा केलेली आहे। मग आणखीन विचारतात आणखीन कोण कोण तुझ्याबरोबर होतं, तर ती कुणी नाही म्हणते, माझ्या नवऱ्याने एकट्याने त्याला मारलेलं आणि आणखीन एकाला मारायचं होतं, माझा आणखीन एक दुसरा प्रिय करा त्यालासुद्धा मारायचं होतं पण तो याच्यातून वाचला कारण तो दुसऱ्या गावाला गेला होता म्हणून। मग आता पोलीस त्या अर्जुन भिलकडं चौकशी करायला सुरू करतात। मग तोही सांगतो पोलिसांना हो साहेब मीच त्याला मारलेलं आहे, त्यालाच नाही तर मी माझ्या बायकोच्या दुसऱ्या प्रियकराला सुद्धा मारणार होतो पण त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला कारण तो दुसऱ्या गावाला गेला होता। त्यालासुद्धा फोन केला होता, तो म्हटला मी दुसऱ्या गावाला कामानिमित्त आलो आहे, मी नंतर भेटेन म्हणून। आणि ह्याला फोन केला, हा लगेच तयार झाला येण्यासाठी, हा तिथल्या शिवारात आला, शेतात आला, मी त्याला गाठला आणि तिथंच आमची झडप झाली आणि तिथंच मी त्याला मारून टाकला कारण मी त्याला बऱ्याच वेळा समजलं होतं की माझ्या बायकोचा नासोळ माझ्या संसाराची राखरांगोळी अशी करू नकोस म्हणून। माझी बायको आहे, माझा संसार आहे, तूही लग्न कर, तूही संसार दुसऱ्याबरोबर थाटना, माझ्या बायकोच्या नादाला का लागला। पण तो ऐकून घ्यायच्या तयारीत नसायचा, तात्पुरतो हो म्हणायचा, माझ्या तोंडावर हो म्हणायचा आणि माझ्या माघारी माझ्या बायकोने त्याचे नाटकं चालत असायचे। माझ्या बायकोला समजून सांगितलं, ती म्हणजे ठीक आहे मी त्याचा नाश सोडते, इथून पुढं मी अशी चूक करणार नाही, ती लगेच समजून गेली। पण त्या दोघांना समजून येत नव्हतं। मग ह्या केसचा सर्व छडा हा असा लागतो, एका महिलेमुळं नवरा जेलमध्ये जातो आणि तिच्या प्रियकराचा खून होतो। तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी, आपलं कशी वाटली कशी नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका। तर आपण परत उद्या आणखी एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया, तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या, तोपर्यंत धन्यवाद।